नमस्कार, मोना नेटवियन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी रामचंद जाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हरिभाऊ बागडे हे विजयी झाल्याबद्दल गुरुवार रोजी सायंकाळी फुलंब्री येथे काढण्यात आली भव्य मिरवणूक। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शब्द दिला असून आगामी मंत्रिमंडळात नक्कीच मी सहभागी होणार। शिवसेनेचे नवनियुक्त आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला सिल्लोड येथे विश्वास। सिल्लोड तालुका परिसरात गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या सततधार पावसाने तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे काही ग्रामस्थांच्या घरांचं झालं नुकसान। परिसरातील मोढा रस्त्यावरील पुलही एका बाजूला खचला। आणि सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार विजयी झाल्याबद्दल गुरुवार रोजी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला जल्लोष। फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हरिभाऊ बागडे हे विजयी झाल्याने गुरुवारी सायंकाळी बागडे यांची भव्य मिरवणूक फुलंब्री येथे काढण्यात आली होती। विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी झालेल्या मतमोजणीमध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हरिभाऊ बागडे हे विजयी झाले। विजयी झाल्यानंतर फुलंब्री तालुक्याचा विजयामध्ये मोठा वाटा असल्याने आपला विजय साजरा करण्यासाठी तसेच मतदारांचे आभार व कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाला यश मिळाल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी ते फुलंब्री येथे आले होते। शहरात आगमन होताच त्यांचं औक्षण करण्यात येऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। येथील महात्मा फुले यांच्या फोटोस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बागडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी गुलालांची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात येत होती। ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हक्काचा माणूस निवडून आल्याबद्दल उत्साह दिसत होता। फुलंब्री तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यानं विजयाचा मार्ग सुकर झाल्यानं कार्यकर्त्यांचे तसेच मतदारांचे आभार मानून बागडे परत शहराकडे रवाना झाले। यावेळी नगराध्यक्ष सुहास सिरसाट, शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, अजय शिरकर, वाल्मिक जाधव, योगेश मिसाळ, राम बनसोड, अनुराधा चव्हाण, मंगलाताई वाहेगावकर, कृष्णा गावंडे, नाथा काकडे, मार्केट कमिटी सभापती चंद्रकांत जाधव, गजानन नागरे, शेख पालकर, बाबासाहेब शिंगारे, रवी काथार, गजानन नागरे, शिवाजी पाथरीकर, अशफाक पटेल, उत्तम ढोके, एकनाथ धटिंग, गणेश राऊत, मधुकर सोनोने, सुरेश गंगावणे, स्वप्नील नागरे, आवेद चिस्ती, अपराव काकडे, सांडू जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शब्द दिला असून आगामी मंत्रिमंडळात नक्कीच आपण मंत्री होणार असल्याचा विश्वास सिल्लोड येथे शिवसेनेचे नवनियुक्त आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे। पाहूया त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। मला उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेला शब्द आणि त्या शब्दाला मातोश्री कधीही शब्द फिरवत नाही हे सर्व बघितल्यानंतर मी मंत्रिमंडळात जाणार, मंत्री होणार, जनतेची सेवा करणार, या तालुक्याचा विकास करण्यासाठी मला आज जी 5 वर्ष काम करण्याची, पहिले मी 16 वर्षापासून आमदार होतो, आज अजून 5 वर्ष लोकांनी मला सेवा करण्याची संधी दिली, त्या संधीचा सोनं केल्याशिवाय राहणार नाही। गावागावापर्यंत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। धन्यवाद। सिल्लोड तालुका परिसरात गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या सततधार पावसानं तालुक्यातील वांगी बुद्रुक भागामध्ये काही ग्रामस्थांच्या घराचं नुकसान झालं असून या परिसरातील मोढा रस्त्यावरील पुलही एका बाजूला खचला आहे। सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरातील वांगी बुद्रुक येथे मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळं भराडी पंचक्रोशीतील शिसारखेडा, वांगी बुद्रुक, वांगी खुर्द, मोढा खुर्द, मोढा बुद्रुक, वडोत्साथा आदी गावातील सर्वच नदेनाले पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहेत। यामुळे बऱ्याच गावातील रस्त्यांचे व घराचेही नुकसान झालं आहे। परतीच्या पावसानं वांगी बुद्रुक या गावातील घराच्या भिंती पडून घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर वांगी बुद्रुक ते मोढा बुद्रुक या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील 6 ते 7 वर्ष अगोदर बांधण्यात आलेला वांगी येथील पूल एका बाजूने वाहून गेला असून पुलाच्या बाजूलाच असलेल्या स्मशानभूमीत जाणारा रस्ता देखील वाहून गेला आहे। सदरील पूल रात्रीच्या वेळी वाहून गेल्याची माहिती वांगी गावचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांना मिळताच त्यांनी पुलाची पाहणी करून भराडी तलाठी सदाच्या तलाठी आरती माने यांना वांगी गावातील घरांचे नुकसान व पूल वाहून गेल्याची माहिती दिली। यावेळी तलाठी आरती माने व ग्रामसेवक एल आर कोळी
यांनी वांगी गावाला भेट दिली असता येथील दलित वस्तीमधील 35 ते 40 वर्षापूर्वी मातीमध्ये बांधकाम केलेल्या घरकुलाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच दलित वस्ती नदीकाठी असल्यानं नागरिकांच्या वतीने संरक्षण भिंत बांधण्याची मागणीही करण्यात आली आहे. गावातील धाम्याचे घर पाण्यामुळे जीर्ण झाल्याबाबत सर्व घरांची पाहणी करून पंचनामे केले व त्याचा अहवाल शासनाला पाठविणार असल्याचं तलाठी आरती माने व ग्रामसेवक एलआर कोळी यांनी सांगितलं. तसेच वांगी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच ग्रामसभा घेऊन पावसामुळे गावातील घरांचे व शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरपंच महेश पाटील व उपसरपंच बापूराव काकडे यांच्या वतीने सांगण्यात आले. पंचनाम्याच्या वेळी सुरेश साळवे, विष्णू साळवे, पंडित काकडे, रघुनाथ साळवे, जुम्मा शहा, पुंडलिक काकडे, सागर साळवे आदी गावकरी उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी नानासाहेब गायकवाड, भराडी. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार हे विजयी झाल्यानं गुरुवार रोजीच सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे अब्दुल सत्तार यांच्या झालेल्या दणदणीत विजयाबद्दल सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे अब्दुल सत्तार शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करून गुलालाची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी केली व एकमेकाच्या तोंडात पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला. सोमवार रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली व गुरुवार रोजी सर्व मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले. यावेळी गुरुवार रोजी सकाळपासून सर्वांनाच कोण निवडून येईल, कोण जिंकेल व कोण हरेल अशी उत्सुकता लागून राहिली होती. मोबाईल फोन व टीव्हीवर वेळोवेळी ताजी बातमी घेतली जात होती व कोण आघाडीवर आहे, कोण मागे आहे व अधूनमधून येणारे फोन क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवित होते. तर अंतिम निकाल दुपारी 12 वाजेला हाती आला व ह्या वर्षी पहिल्यांदा शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढवलेले अब्दुल सत्तार यांनी प्रभाकर पालोदकर यांच्या 24,000 इतक्या मोठ्या मताने पराभव करून दणदणीत विजय मिळवला. निकाल घाटनांद्रा येथे येऊन धडकता शिवसैनिकाच्या आनंदाला पारावर राहिला नाही व त्यांच्या ह्या विजयाने येथील बसस्थानकावर शिवसैनिकांनी भर पावसात फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. यावेळी एकमेकाच्या अंगावर गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला व एकमेकाच्या तोंडामध्ये पेढा भरवत तोंडगोट करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय व कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा प्रकारच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करण्यात आला. ह्या उत्सवामध्ये लहान थोर अबलवृद्ध सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी घाटनांद्रा येथे दिवसभर फटाक्याची आतिषबाजी सुरूच होती व रात्री देखील आकाशामध्ये सप्तरंगाची उधळण करण्यात येत होती. वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे शुक्रवार रोजी शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या विजयाबाबत मिरवणूक काढून आनंद साजरा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या गुरुवार रोजी झालेल्या मतमोजणी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. विजय होता शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी विजयाचा आनंद साजरा केला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार रोजी सिल्लोड तालुक्यात चिंचपूर येथे कार्यकर्त्यांनी हलकीच्या आवाजामध्ये विजयाची रॅली काढून आनंद साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात येत होती. यावेळी सुदाम जंजाळ, माणिकराव जंजाळ, सुखदेव जंजाळ, भीमराव बावस्कर, लक्ष्मण खाकरे, कदीर देशमुख, एकनाथ जंजाळ, कमलाकर जंजाळ, रमेश बावस्कर, दत्त जंजाळ, ज्ञानेश्वर खाकरे, गजानन जंजाळ, अंबादास दनके, ज्ञानेश्वर कल्याणकर, काशीनाथ खाकरे आदींसह गावकऱ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी वृत्तदर्शन, सिल्लोड. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या 8 घडामोडींवर. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हरिभाऊ बागडे हे विजयी झाल्याबद्दल गुरुवार रोजी सायंकाळी फुलंब्री येथे काढण्यात आली भव्य मिरवणूक. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शब्द दिला असून आगामी मंत्रिमंडळात नक्कीच मी सहभागी होणार. शिवसेनेचे नवनियुक्त आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला सिल्लोड येथे विश्वास. सिल्लोड तालुका परिसरात गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या सततधार पावसानं तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे काही ग्रामस्थांच्या घरांचं झालं नुकसान. परिसरातील मोढा रस्त्यावरील पूलही एका बाजूला खचला. आणि सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार विजयी झाल्याबद्दल गुरुवार रोजी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला जल्लोष.
याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.